नमस्कार मित्रांनो, मी महेश शिंगळे आणि तुमचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर ह्या ब्लॉगची जी मी सुरुवात करतोय तो फूड एक कसा बनेल ह्याचा मला काही अंदाजा नाही आहे, कारण की ह्या चॅनलवरती हा जो ब्लॉग आहे पहिला ब्लॉग हा एक्सपेरिमेंट ब्लॉग आहे। तर ॲक्च्युली जसं डेली ब्लॉग करतात तसं माझा हा करण्याचा प्रयत्न आहे, पण डेली बेसिसवरती मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कारण की आपल्याकडे तेवढा कंटेंट नसतो, कुठे बाहेर जायचं नसतं, आता तर जॉब पण चालू आहे, पण जे काही इंटरेस्टिंग घडेल ते मी कॅप्चर करेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल। आज सगळं शॉपचे जे बॉक्सेस होते ते सर्व म्हणजे नेसेसरी नव्हते, ते सर्व आता इकडे रद्दीवाल्याला देत आहे। मका चिवडा, शेंगदाणे आणि ह्या तिखट शेव आणि कोरीचा बाग बनली। गेल्या महिन्यामध्ये मी मामाअर्थचा फेस वॉश मागवलेला आणि त्याच्याबरोबर मला फेस मास्कसुद्धा फ्री भेटलेला, हा मामाअर्थचा C3 फेस मास्क। सो यूज करूया, आता पहिल्यांदा लावतोय हे काहीतरी बघूया। Yeah, I've been running and running to keep it 100, it's all that I wanted, but lately I don't get the stomach. The higher the summit, the harder the plummet. They know me all over this planet. I'm just a man and I can't understand it. Proud that I win and I did it myself. Probably wouldn't if I could have help. Hearing subliminals all of myself. खरं सांगायचं तर हे पहिल्यांदा मी ट्राय केलेलं, पण ट्रस्ट मी खूप छान वाटलं, म्हणजे फ्रेश वाटतं ॲक्च्युली। तर ॲक्च्युली क्लीन जर शेव असती ना तर अजून जास्त इफेक्ट आला असं, पण ते शेव नसल्यामुळे थोडं थोडं पॅच लावलं आणि मला काही सवय नाही। तर आता ठरवलं आहे महिन्यातून दोनदा तरी फेस मास्क ट्राय करायचं, आपल्या स्किनची पण काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपण आपल्या पूर्ण बॉडीची घेतो। मस्त माझ्या होम क्वारंटाईनच्या व्लॉगमध्ये मी मेन्शन केलेलं की मी मार्केटमधून डंबेल्स आणि रॉड्स मागवलेत आणि जे काही प्लेट्स घरी जिम करण्यासाठी, तर त्याच्या आता अनरॅप करायचं आहे आणि जिमला सुरुवात करायची आहे। यस, आजपासून, म्हणजे आज आहे 29, तर जिम स्टार्ट करतो आहे आजपासून। थोडी हलकी एकदम आपल्याला सवय नाही आहे आणि मला असं जाणवते की कधीकधी आपण जास्त वेट मारलं किंवा सवय नसेल बॉडीला तर ताप येण्याची शक्यता आहे, बॉडी पेन होण्याची शक्यता आहे, आणि अशा वेळेला पुन्हा ताप आणि बॉडी पेन झालं की मनामध्ये शंका येते पुन्हा आपल्याला काय कोविड झालं आहे की नाही असं बोलू नये, पण सांगतो। सो इकडे सर्व आहे, ह्यांना पहिलं सॅनिटाईज व्यवस्थित करून घेतो, ऑलरेडी केलेलं आहे ज्यावेळी ते आलेले, पुन्हा एकदा करून घेतो आणि अनरॅप करून मग आजची कसरत सुरू। टक 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 डिंग डिंग टक टक डिंग। सो फायनली अनरॅप झालेलं आहे, या 2.5 kg चार प्लेट्स आहेत, 1.25 दोन आहेत आणि 5 kg चार प्लेट्स आहेत। हा डेम्बल्स रॉड्स आहेत दोन, म्हणजे सेट, आणि हा 5 फुटाचा आहे। अजून एक्सरसाइज थोडे मागवायचे आहेत, पण ॲमेझॉनची डिलिव्हरी बंद आहे आणि ते ॲमेझॉनवरून ते रेझिस्टंट बँड जो असतो तो मागवायचा, बट नंतर मागू, सध्या एवढं आहे आणि बस झालं एवढं बघून फाटायला लागले, बट ठीक आहे। Yeah, I've been running and running to keep it 100, it's all that I wanted, but lately I don't get the stomach. The higher the summit, the harder the plummet. मार्च महिन्यामध्ये मी गावाला गेलेलो एका दिवसासाठी पालखीला, तर त्यावेळेचा व्हिडिओ आहे तो आत्ता मी एडिट करतो आहे इकडे, पण त्यावेळी जे काही शॉर्ट्स घेतलेले ते 2-3 दिवसापर्यंत लक्षात होते आणि आत्ता मी एडिट करायला घेतलं 1 महिन्यानंतर, तर आता ते सगळं विसरून गेलं आहे, कुठे कुठला टेक घेतला आहे कुठे तेच कन्फ्यूज झालं आहे भरपूर। तुम्ही पॉझिटिव्ह असा किंवा नसा, पण ही सवय आत्ता सध्यापुरती तरी लावून घ्या की नेहमी 2 टाइम, ॲटलिस्ट 2 टाइम तरी स्टीम घ्या। मी जस्ट घेतले आणि वाजले तर रात्रीचे 12:30 बरोबर। जस्ट किरण बरोबर आता व्हॉट्सअप कॉलिंगवर बोलत होतो, भरपूर दिवसानंतर आमचं बोलणं झालं। पार्किंगमध्ये आहे, काल आमच्या वॉचमॅनला सांगितलेलं की गाडी वॉश करायला आणि दोन्ही पण बाईक मस्तपैकी वॉश आहे, आपली CBR आणि तिकडे डिस्कवर, ती आपली पहिली गाडी, खूप जास्त आठवण येते कारण की त्या बाईकवरती कर्नाटक राईड केलेली, ती अजूनही आठवते आणि खूप छान राईड झालेली। पार्सल जेवढे काही होते ते सर्व देऊन झालेले, आता मस्त आराम करणार आहे। आज 2 मॅच आहेत IPL च्या, कारण आज आहे थर्सडे आहे, 2 मॅच आहेत, तर मस्त आता IPL एन्जॉय करणार आणि आजचा दिवस असंच टाइमपास, थोडं एडिटिंग करायचं ते करेन। मला आठवतं या वर्षीचं IPL पहिल्या मॅचपासून ते आत्तापर्यंतच्या मॅचपर्यंत एकही मॅच मी मिस केलेली नाही आहे, कारण आपल्याकडे काय कामच नव्हतं। तर आजची मॅच आहे चेन्नई वर्सेस हैदराबाद, तर आपण फॅन आहे मुंबईचा, जे चेन्नईवाले फॅन्स आहे त्यांनी अनसबस्क्राईब करू नका, आपण एकाच टीमचे, पण सध्या IPL आहे, आपण मुंबईचा फॅन आहे, तर एकाच टाईम बस आहे मस्तपैकी।
कोविड पेशंट आलेले आहेत माझ्यासोबत, म्हणजे माझ्या 2-3 दिवसानंतर ह्यांचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह होता आणि आम्ही दोघं आता क्वारंटाईन फ्री झालो आहे. बाईक धुतलं इकडे आजच आणि माझे सर आम्ही दोघेही पॉझिटिव्ह होतो आणि आता दोघांनी पण जिम स्टार्ट केली. सामान घेतलं आणि जिम पण सामान घेतलं आम्ही दोघांनी आणि 2-3 दिवसाने आडवे. तर मला निघायचं होतं ऑफिसला एक टेस्ट करायची होती, सेकंड टेस्ट कोविडची, आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे भांडुपला. तर 8 अलार्म लावला आणि 9 उठलं आणि आता वाजले 10:30. मी जास्त काही केलं नाही, फक्त ब्रश केलं आहे आंघोळ आल्यावरती, कारण बाईकचं थोडं काम करायचं असतं, त्यासाठी मला जायचं भांडुपला. ते छोटं मोठं आय थिंक 2-3 तास तरी लागतील मला. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट भांडुपला. लिफ्ट करून राहिलो हां बरोबर ना, आपला विदर्भाचा मित्र आहे रोशन आणि हे सर मालवणचा असा. अरे चिंटू बिंटू तू पाहिजा, तो पण तो भाऊ आहे, मावशीचा म्हणून दीदी पण आहे. हे सॉंग GTR 250 ना, 250 आणि त्यांनी एक्झॉस्ट चेंज केला अॅक्रोपॉइकचा. फक्त स्लिप ऑन आहे की पूर्ण फुल सिस्टम टाकलं आहे? नाही स्लिप ऑन, फक्त स्लिप ऑन टाकलं आहे. आणि तो आवाज एवढा जबरदस्त आहे ना तुम्हाला ऐकवतो. आणि हा 2015 मॉडेल आणि याचं म्हणजे मीटर कन्सोल बघा ना, खूप जास्त भारी, म्हणजे सेक्सी आहे, एक नंबर दिसते. त्याचा एक्झॉस्ट साऊंड ऐका. असा वाटला धमाकेदार ना, खूप जबरदस्त आहे, मला पण भारी वाटलं. एकदा चान्स भेटलं तर कधीतरी चालू आपण, पण ही गाडी बेस्ट आहे, मस्त आहे. म्हणजे 2015 250 cc ड्युएल डिस्क ह्या बाईकला आत्तापर्यंत आहे. अजून कुठली बाईक अशी नाही की तिला ड्युएल डिस्क आहे, बरोबर ना रे? अजून कुठल्याच नाही, 250 cc कुठल्याच नाही. हीच आहे जी गाडी ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी मी बघायचो स्पोर्ट्स बाईक, म्हणजे आम्हाला हीच दिसायचे. म्हणजे मेन फ्यूज कुठले आहे त्याचे? म्हणजे गाडी जर पूर्ण डाऊन झाली तर काढशील ना तर. अच्छा, मी आता जसं की तुम्हाला सांगितलं तिथं भांडुपला आलेलो बाईक सर्व्हिसिंग करायला, आणि ह्याचा पूर्ण जो व्लॉग आहे ना तो मी सेपरेटली बनवला आहे. तो बाईकचं ऑलमोस्ट काम डन झालं आहे. आता थोडं मला स्पीड कमी ठेवावं लागेल, कारण की ब्रेक ऑईल चेंज केल्यामुळे ऑईल जे आहे ते डिस्क पॅडवरती पडतं आणि ब्रेक पॅड पुढचे चेंज केले त्यामुळे ब्रेक पॅड लगेच ग्रीप पकडत नाही. जर आपणच झेब्रा क्रॉसवरती सिग्नलला उभे राहिले तर लोकं जाणार कुठून, चालणार कुठून? काय ना मित्रांनो, थोडी जिम चालू केले ना तर आपल्याला फ्रुट्स पण घ्यायला पाहिजेत. 180 किलो 180 का 1 किलो हवाय? 180 ना. बाहेर इतकं ऊन होतं ना की आलो आतमध्ये आणि मस्तपैकी ठरवले की आता शॉवर घ्यायचा थंड पाण्याचा, पण नशीब इतकं खराब आहे ना, शॉवरमधून पण गरम पाणी आलं. आपण वहिनीला विचारू. वहिनी, तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय? गेस करा काय आहे. काय असेल, काय खायला आणलं का वासिटी? हा गेस करा. आईस्क्रीम? नाही. चॉकलेट? नाही. तू गेस कर. काय आणलंय? मला काय माहिती, फ्रुट्स. तुमच्या आवडतं? आपल्या आईचं आवडतं. येस, दोघांनी पण बरोबर गेस केलंय. हे बघा, वर्षाचा पहिला आंबा इथे ऑन द वे होत तिकडे. ठीक आहे, हे दोघे वर्क फ्रॉम होम वाले मस्त आहे की एन्जॉय करतायत. जास्त काम असतं ना वर्क फ्रॉम होम मध्ये. मजबूत आंबा कापा. आता आंबा कापा मस्त पैकी, वर्षाचा पहिला आंबा. खूप छान आहे, खूप छान आहे.
थोडं पाणी पाणी पण टेस्ट आहे. कसं आहे? गोड, एकदम गोड गोड आहे. ठीक आहे, पण मला छान आहे. बनवून टाका.